नमस्कार, नॉलेज मोर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कानवट्या बनवणार आहोत, ज्या नागपंचमीच्या उपवासाच्या दुसऱ्या दिवशी प्रसादाला वारोळ्याला घेऊन जातात। त्याच्यासाठी गव्हाचं पीठ गूळ लागणार आहे। मी एवढं गव्हाचं पीठ तिंबून घेतलेलं आहे। गूळ आणि पिठी, छोटासा सोंडा आपल्याला असं काढून घ्यायचा आहे। त्याची पाळी बनवून घ्यायची लाटून। त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालून आणि आपण करंजी जशी बनवतो तशा त्याच्या कडा दाबून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आता कढई गॅसवर ठेवून थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकून पाणी टाकून त्याच्यामध्ये एक उकळी काढून घ्यायची पाण्याला। पाणी कमीच टाकायचं, जास्त नाही, जेवढ्या आपल्या कानवट्या असतील तेवढ्या। ही कानवटी तुम्ही एरी करून खाल्ली तरी काही नाही, कारण की त्याच्यामध्ये गूळ आणि गव्हाचं पीठच आहे, दुसरं काही नाही, आयुर्वेदिक आहे। आता पाण्याला उकळी आलेली आहे, आपल्याला एक एक कानवटी त्याच्यामध्ये सोडायची, बनवून घेतलेल्या। सगळ्या टाकून झाल्या की आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचंय आणि बारीक गॅसवर शिजू द्यायचंय त्याला। आता आपलं हे शिजत आलेलं आहे। एक काढून पाहायची, हाताला नाही चिकटली का, ती शिजली। थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं आहे, जास्त सगळं पाणी जर आटलं तर ते चिकट होईल। थोडंसं पाणी त्याच्यामध्ये राहूच द्यायचं आहे। आता आपली कानवटी तयार आहे। गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला। आता अशा प्रकारे तुम्ही हे करून पहा, लहान मुलांना यांना खायला द्यायला एकदम भारी चविष्ट। अशा प्रकारे ही कानवटी आपली तयार आहे।